हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन टुडेज लेक्चर. तर आपण याच्या अगोदरचं जे लेक्चर होतं याच्यामध्ये आपण कॉम्पोजिट सेक्शनचे मुवमेंट ऑफ इनर्शियाचे प्रॉब्लेम बघितले. त्या प्रॉब्लेम आपण टी सेक्शन आणि अँगल सेक्शन हे दोन प्रॉब्लेम आपण बघितलेले कॉम्पोजिट सेक्शनमध्ये. ओके, तर आज आपण कटआउट सेक्शनचे मुवमेंट ऑफ इनर्शियाचे प्रॉब्लेम बघायचे आहेत. ओके, कटआउट सेक्शन. आता तुम्हाला इथं इमेजेस दिसत असतील, तुम्हाला ह्यामध्ये दोन वेगवेगळे म्हणजे फिगर्स दिसत आहेत. ओके, एकाच याच्यामध्ये असे तीन एकूण फिगर आहेत. आपण हे जे फिगर्स आहेत समोरचे ते कटआउट सेक्शन्स आहेत. आता कटआउट सेक्शन म्हणजे काय हे पहिलं आपल्याला माहीत असलं पाहिजे. कटआउट सेक्शन आय थिंक फर्स्ट इयरला जो आपण अप्लाइड मेकॅनिक्सला सेंट्रोड या टॉपिकमध्ये कटआउट सेक्शनबद्दल आपण आय एक्स एक्स आणि सॉरी त्याचे एक्स बार आणि वाय बारच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत कटआउट सेक्शनच्या. ओके, तर आता तुम्ही इथे बघू शकताय कटआउट सेक्शन म्हणजे नेमकं काय. तुम्हाला आता थोडासा एक इमॅजिन झाला असेल किंवा अंदाज झाला असेल की कटआउट सेक्शन नेमकं काय असतं. तर आता तुम्हाला इथं रेक्टॅंग्युलर आणि सर्क्युलर सेक्शन दिसतात. ओके, एका डायग्राममध्ये इथं तुम्हाला रेक्टॅंग्युलर आणि ट्रायंग्युलर सेक्शन आणि इथं आहे तुम्हाला रेक्टॅंग्युलर आणि सर्क्युलर सेक्शन एक होल इथे दिसतोय. म्हणजे आपण एक आता हा रेक्टॅंग्युलर सेक्शनमधून आता हा सर्कल जो आहे तो कट केला आहे. ओके, एवढा भाग काय केलेला आहे कट केलेला आहे इथं. ठीक आहे, म्हणजे आता राहिलेला भाग जो आहे तुम्हाला हा जो कलर दिसतो तर हा राहिलेला भाग म्हणजे काय हा कटआउट सेक्शन झाला. म्हणजे एक रेक्टॅंग्युलर प्लेट असेल तर त्या प्लेटमधून हा सर्क्युलर काय केलं आहे कट केला आहे. हा सर्कल एवढा सर्क्युलर पार्ट काय केलेला आहे कट केलेला आहे. हा म्हणजे हा राहिलेला भाग आहे तो काय झाला कटआउट सेक्शन झाला. ठीक आहे, म्हणजे एक सेक्शन आहे मात्र ह्यामध्ये दोन तुम्हाला एक रेक्टॅंग्युलर आणि सर्क्युलर असे दोन पार्ट आहेत दिसतात. ओके, म्हणजे सर्क्युलर पार्ट कट केल्यामुळे राहिलेला हा जो काय सेक्शन मिळेल त्याचा आपल्याला म्हणजे कुठला आपण त्याचा पर्टिक्युलर एरिया सांगू शकत नाही, कुठला सेक्शन आहे सांगू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हा राहिलेला भाग आहे तो. ठीक आहे, हा कशामुळे क्रिएट झाला मात्र सर्क्युलर पार्ट हा कट झाला रेक्टॅंग्युलरमधून. सेम इथं रेक्टॅंग्युलरमध्ये हा बॉटमपासून हा सर्क्युलर पार्ट एवढा कट सॉरी ट्रायंग्युलर पार्ट काय केलेला आहे कट केलेला आहे. आणि या भागामध्ये इथं एका कॉर्नरला हा सर्क्युलर इथं होल इथं काय केलेला आहे पंच केलेला आहे. ओके, असे तीन सेक्शन तुम्हाला इथं दिसतात, हे सगळे कटआउट सेक्शन्स आहेत. ओके, म्हणजे कटआउट सेक्शन म्हणजे काय कट केलेला सेक्शन. काही एका मोठ्या एरियामधून छोटासा एरिया काय करायचा कट करायचा. ठीक आहे, त्याला आपण कटआउट सेक्शन म्हणतो. आता याचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहेत. म्हणजे जे राहिलेले पार्ट आहेत आता हा जो काय राहिलेला पार्ट आहे बाहेरचा. ओके, किंवा हा जो पार्ट आहे राहिलेला किंवा हा जो राहिलेला आहे याचा मुवमेंट ऑफ या सेक्शनचा फक्त राहिलेला जो पार्ट आहे त्याचा फक्त मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. ठीक आहे, तर ते आपल्याला काढायचं आहे. तर आपण बघितलं कॉम्पोजिट सेक्शन म्हणजे दोन वेगवेगळे सेक्शन एकत्र करून जो येणार आहे तो कॉम्पोजिट सेक्शन. हा देखील कॉम्पोजिट सेक्शनच होतो. म्हणजे इथे दोन वेगवेगळे पार्ट आहेत, दोन वेगवेगळ्या एरिया आहेत, मात्र एक एरिया ह्यातनं आपल्याला काय करायचं आहे कट केलेले मायनस केलेले आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. म्हणजे कॉम्पोजिट सेक्शनचा जो फॉर्म्युला ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स याला आपण लागू होतात, फक्त इथं आपल्याला मायनस करायला लागेल कारण इथं आपण कट केलेला आहे. ओके, तर आता आपण बघूया आता कॅल्क्युलेशन ऑफ सेंट्रॉइड दॅट इज एक्स बार अँड वाय बार. म्हणजे आपल्याला जर कटआउट सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर त्याला सेंट्रॉइड आपल्याला काढताना एक्स बारचे व्हॅल्यू आहे ते आपण काढायला पाहिजे. तर ते कसं काढणार, ए वन एक्स वन मायनस ए टू एक्स टू मायनस ए थ्री एक्स थ्री मायनस अँड सो ऑन ए एन एक्स एन डिवायडेड बाय ए वन मायनस ए टू मायनस डॅश 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 ए एन. म्हणजे इथं आपण तुम्ही बघत असाल तर वाय बारमध्ये पण बघाल ए वन वाय वन मायनस ए टू वाय टू मायनस ए थ्री वाय थ्री मायनस डॅश 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 ए एन वाय एन डिवाइड बाय ए वन मायनस ए टू मायनस ए थ्री डॅश डॅश ए एन. आता तुम्ही इथं बघत असाल एक्स बार आणि वाय बार इथं मायनस साईन दिसत आहे तुम्हाला. ओके, आपण बघितलं कॉम्पोजिट सेक्शनमध्ये तर तिथं प्लस होतं ए वन एक्स वन प्लस ए टू एक्स टू प्लस ए थ्री एक्स थ्री असं होतं. म्हणजे ए वन इंटू एक्स वन म्हणजे एरिया ऑफ पहिला सेक्शन कुठला असेल त्याचा एरिया त्याचा एक्स वन म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्याच्या लेफ्ट हँड पासून मायनस दुसरा जो काय सेक्शन आहे त्याचा एरिया. ओके, असं करत होतो आपण हे प्रॉब्लेम. इथं आता काय करतोय आपण मायनस करायचं आहे तिथे प्लस करत होतो इथं आता मायनस करायचं आहे का तर कट सेक्शन केलेला आहे इथं. ओके, एका सेक्शनमधून दुसरा पार्ट काय केलेला आहे कट केलेला आहे त्यामुळे इथं मायनस करायचं एवढाच चेंजेस आहे फक्त बाकी काही चेंज नाही फक्त आपण इथं मायनस जिथे जिथं प्लस होतं इथं आता फक्त मायनस करायचं आहे. ठीक आहे, आता इथं एरियामध्ये पण आता हे ए वन ए टू आता आपल्याला जास्त एक तीन एरिया असेल तर असा फॉर्म्युला होईल आपले दोन असतील तर ए वन मायनस ए टू होईल. म्हणजे मोठ्या एरियामधून लहान एरिया इथं काय करायचं आहे मायनस करायचं आहे. तर हे फॉर्म्युले फक्त एवढे बदल होतील मायनस करायचं आहे प्लसच्या जागी. ठीक आहे, तर आपण पहिला प्रॉब्लेम याचा घेऊया डायरेक्ट म्हणजे तुम्हाला समजेलच. आता हा प्रॉब्लेम दिलेला आहे
calculate the MI of cutout section about the centroidal axis as shown in figure. Okay, calculate the MI of the cutout section about the centroidal axis as shown in figure. म्हणजे हा तो तुमचा सेंट्रोडल सॉरी हा तुमचा एक्स जो काय सेक्शन आहे आता हा रेक्टेंगुलर सेक्शन तुम्हाला दिसतोय या सेक्शन मधून हा ट्रायंग्युलर सेक्शन आहे तो काय केलेला आहे कट केलेला आहे म्हणजे हे जे शेडेड पार्ट आहे बाहेरचा वरचा जो शेडेड पार्ट आहे एवढाच फक्त इथे भाग शिल्लक आहे म्हणजे हा कट केल्यानंतर ह्या रेक्टेंगुलर मधून एवढा भाग कट ट्रायंग्युलर पार्ट कट केल्यावर राहिलेला भाग हा एवढा आहे ठीक आहे मग आपल्याला काय करायचं आहे तर ह्या राहिलेल्या भागाचा जो आहे तो मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे त्याच्या सेंट्रोडल ऍक्सिसला म्हणजे वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसला त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे कुठला तर हा राहिलेला भाग जो आहे तो राहिलेला पार्ट जो आहे तर मला इथे डिटेल्स दिलेले आहेत त्याचे डायमेन्शन तर रेक्टेंग्युलर सेक्शन आहे ओके त्याचं डायमेन्शन पण दिलेलं आहे म्हणजे टोटल हाईट आहे 300 mm रेक्टेंग्युलरची डेप्थ म्हणजे बेस विड्थ आहे डेप्थ आहे 300 आणि विड्थ आहे 200 तसंच जो ट्रायंगल पण आहे त्याची हा ट्रायंगल कुठून सुरुवात झाला त्याचा बेस आणि रेक्टेंगुलरची विड्थ सेम आहे म्हणजे 200 mm त्याचा काय ट्रायंगलचा बेस आहे आणि हाईट किती आहे ट्रायंगलची म्हणजे एवढं किती कट केली त्यांनी 100 एवढं कट केलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने काय आहे हा सेक्शन आहे मग आपल्याला याचं काय करायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे तर आपण पहिला स्टेप बाय स्टेप आपण बघतो काय पहिली स्टेप काय आपण एरिया डिवाइड करतो बरोबर आहे कंपोजिट सेक्शन होते आपण वेगवेगळे एरिया म्हणजे डिवाइड करत होतो इथं पण आता काय डिवाइड करायचं आहे म्हणजे एक एरिया आपण काय घ्यायचं रेक्टेंग्युलर म्हणून घ्यायचं पहिला म्हणून त्याला मी एक नंबर दिला म्हणजे हा रेक्टेंग्युलर ऍज अ एरिया नंबर 1 आणि दुसरा ट्रायंगल आहे त्याचा एरिया नंबर 2 घ्यायचा ओके रेक्टेंगल एरिया नंबर 1 आणि ट्रायंगल रेक्टेंगल ट्रायंगल जो आहे तो एरिया नंबर 2 असं आपण घेतलं त्यानंतर त्याचे त्याचे सेंट्रोइड लोकेट करायचे म्हणजे ह्या रेक्टेंगलचा C1 इथे सेंट्रोइड इथं आहे आणि त्यानंतर ट्रायंगलचा C2 हा त्याचा इथं आहे ठीक आहे तर आपण ते करून घेतलं ओके हे तर प्रॉब्लेम आहे स्टेप 1 डिवाइड द एरिया स्टेप 2 मार्क द सेंट्रोइड ऑफ इच एरिया त्याचं सेंट्रोइड आपण मार्किंग करून घेतलं आता इथं ट्रायंगलचा जो सेंट्रोइड आहे बघा हा बेस पासून H/3 वरती असतो आपल्याला माहित आहे म्हणजे तो आता हा कसा आहे ट्रायंगल तुम्ही थोडक्यात बघू शकताय ओके तर असा हा ट्रायंगल त्याच्या सेंटर पासून म्हणजे इथून काय आहे H/3 वरती याचा सेंट्रॉइड आपला असतो ट्रायंगलचा सेंट्रॉइड जो असतो तो टोटल हाईटच्या 1/3 असतो म्हणजे H/3 ठीक आहे तिथं आपण लोकेट केलाय आणि हा C1 म्हणजे काय ट्रायंगलचा सॉरी रेक्टेंगलचा सेंट्रॉइड हा काय त्याच्या हाफला 300चा हाफ आणि 200चा हाफ म्हणजे इथं आहे तुम्हाला हाफ सेक्शन जो आहे तो बघू शकताय तुम्ही हा कसा आहे सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस आहे त्यामुळे वाय ऍक्सिस तुम्हाला इझिली इथे लोकेट होतं हा सिमेट्रिकल आहे म्हणजे फोल्ड जर केला तुम्ही या उभं फोल्ड केला तर तो उभा व्यवस्थित रीतीने काय फोल्ड होऊ शकतो म्हणजे एच टू एच म्हणजे ट्रायंगलचे एच पण एच टू एच मॅच होतात आणि रेक्टेंगलचे एच टू एच मॅच होतात तसं आपण जर हॉरिझेंटली बघायचं गेलं तर हॉरिझेंटली ते फोल्ड होणार नाही आहे हा म्हणजे हॉरिझेंटली तो काय नाही आहे काय सिमेट्रिकल नाही आहे फक्त व्हर्टिकली सिमेट्रिकल आहे मग व्हर्टिकल सिमेट्रिकल आहे सेंटरनं जी काय आपल्याला जी काही लाईन मिळते ती असेल तुमची वाय ऍक्सिसची लाईन ओके आता स्टेप 3 काय कॅल्क्युलेट द एरिया आपल्याला पहिला एरिया काढून घेऊया म्हणजे आपण जे एरिया A1 म्हणजे काय आपण कन्सिडर केले रेक्टेंगल एरिया ऑफ रेक्टेंगल मग आता रेक्टेंगलचा एरिया कसं काढतोय पण बी इंटू डी मग बी किती आहे 200 mm डी किती आहे 300 mm 200 × 300 किती येतं 16 × 10³ mm² दुसरं A2 म्हणजे काय ट्रायंगल आहे ओके ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट ओके 1/2 बेस इंटू हाईट बेस किती आहे 200 हाईट किती आहे 100 हा ट्रायंगलचा बेस बघा त्या रेक्टेंगलच्या विड्थ एवढंच आहे म्हणजे तिथं 200 आणि हाईट किती आहे त्याची याची हाईट आहे ट्रायंगलची 100 म्हणजे 1/2 × 200 × 100 A2 किती आला 10 × 10³ ओके म्हणजे ट्रायंगलचा एरिया किती आला 10 × 10³ ओके ट्रायंगलचा एरिया आता टोटल एरिया आता काढत असताना हा टोटल कशाचा काढायचा आपल्याला तर ह्यानुसार शेडेड पार्ट जो आहे हा बाहेर वरचा हा शेडेड पार्टचा एरिया काढायचा आपल्याला मग त्याचा एरिया काढत असताना एरिया कसं होणार तर मोठा एरिया जो आहे म्हणजे ट्रायंगलचा एरिया वजा लहान एरिया म्हणजे सॉरी मोठा एरिया जो आहे तो रेक्टेंगलचा एरिया आहे त्या रेक्टेंगलच्या एरियामधून लहान एरिया म्हणजे ट्रायंगलचा एरिया काय करायचा मायनस करायचा A1 - A2 म्हणजे रेक्टेंगलच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया वजा करायचा 16 × 10³ - 10 × 10³ सॉरी 10³ हे मायनस केलं ओके इथं पण चेंज झालाय बघा आपण टोटल एरिया कंपोजिट सेक्शन मध्ये प्लस करत होतो इथं आता काय करायचं आहे मायनस करायचं आहे A1 - A2 टोटल एरिया तुम्हाला किती मिळाला 15 × 10³ ठीक आहे
मिळालं म्हणजे फक्त कशाचा एरिया मिळाला, हा जो बाहेरचा पार्ट आहे म्हणजे शेडेड पार्ट आहे त्याचा आपल्याला एरिया मिळाला. ए इज इक्वल टू 15 × 10⁻³ mm². स्टेप 4, कॅल्क्युलेशन ऑफ एक्स बार अँड वाय बार. ओके, आपल्याला एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे सेंटर वाट काढायचा आहे. म्हणजे आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मिळून जाईल. ऍज द सेक्शन इज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस, म्हणजे मग सांगितलं तुम्हाला हा जो सेक्शन दिलाय आपल्याला तो सिमेट्रिकल आहे व्हर्टिकली, म्हणजे वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे. देअर फॉर एक्स बार इज इक्वल टू मॅक्झिमम विड्थ डिवाइड बाय 2. म्हणजे जर एक्स बार काढायचा असेल तर आपल्याला तो फॉर्म्युला जो आहे a1x1 - a2x2 तो आता इथे युज करायचा नाही का, तर हा जो सेक्शन आहे तो सिमेट्रिकल आहे व्हर्टिकली. म्हणून एक्स बारची कसं काढायचं, तर मॅक्झिमम विड्थ जी आहे टोटल जी मॅक्झिमम विड्थ आहे डिवाइडेड बाय 2, म्हणजे मॅक्झिमम विड्थ किती आहे तर 200 आहे. बघा याची टोटल या सेक्शनची विड्थ किती आहे 200 आहे, त्याला डिवाइड बाय 2 केलं की 100 येईल, म्हणजे इथून 100 किंवा इकडून 100, म्हणजे इथं तुम्हाला काय मिळेल, तुमचा वाय ऍक्सिस मिळून जाईल. ओके, म्हणजे एक्स बार इज इक्वल टू 100 mm मिळाला. एक्स बार ह्या पद्धतीने काढायचं ज्यावेळी सिमेट्रिकल असेल वाय ऍक्सिसला. आता वाय बार काढायचा आहे, वाय बार इज इक्वल टू a1y1 - a2y2 डिवाइड बाय a1 - a2. हा फॉर्म्युला आहे, वाय बार इज इक्वल टू a1y1 - a2y2 डिवाइड बाय a1 - a2. इथं मायनस केलेला आहे. ओके, बघा इथं प्लस होतं, फक्त इथं आपण मायनस केलेलं आहे. मग a1 आणि y1 a1 y1 a2 y2, आता a1 a2 काढले, आता y1 y2 काढून घेऊया. a1 म्हणजे काय, सॉरी y1 म्हणजे काय, तर बॉटम पासून, हा बॉटम आहे, हा ठीक आहे, हा बॉटम पासून c1 पर्यंत डिस्टन्स म्हणजे y1. पहिला जो रेक्टॅंगल आपण एरिया कन्सिडर केला आहे त्याचा सेंट्रॉइड. ओके, बॉटम पासून पहिला एरियाचा सेंट्रॉइड म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे y1 असतं बॉटम. आता व्हर्टिकल y1 y2 म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स असतात, म्हणजे हे डिस्टन्स y1 इथून ते इथपर्यंत हे तुमचं असेल y1, म्हणजे किती येणार, हे टोटल डेप्थ किती आहे 300, त्याच्या निम्म येईल हे, म्हणजे 150 येईल. 300 / 2, y1 किती येईल 300 / 2, दॅट इज 150 mm. हे झालं तुमचं. आता y2 म्हणजे काय, y2 म्हणजे बॉटम पासून c2 पर्यंत डिस्टन्स. ओके, c2 म्हणजे काय, रेक्टॅंगल जो ट्रायंगल आहे त्याचा सेंट्रॉइड, दुसरा एरिया त्याचा सेंट्रॉइड. मग बॉटम पासून इथपर्यंत आहे, म्हणजे हे हा काय आहे, ट्रायंगलचा बेस कुठं आहे, बॉटमलाच आहे. ओके, टोटल सेक्शनच्या पण बॉट म्हणजे त्याचं बॉटमच आहे. मग इथून ते इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे किती, h/3 आहे. का, तर ट्रायंगलचा सेंट्रॉइड h/3 वरती असतो. मग हे किती येईल डायरेक्ट तुमचं, y2 किती येईल तुमचं, h/3 एवढं येईल. हा काय फॉर्म्युला नाही आहे, y2 हा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे, हे डिपेंड ऑन त्या केसवरती आहे, म्हणजे कसा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आहे. आता इथं किती येणार आहे, h/3 येतं. ओके, म्हणजे कारण ट्रायंगलचा बेस आणि टोटल सेक्शनचा बेस एकच आहे त्यामुळं, ठीक आहे. म्हणून इथूनचं इथपर्यंत डिस्टन्स y2 जो येणार आहे, बॉटम पासून c2 पर्यंत डिस्टन्स y2 हे h/3 एवढं येईल. म्हणून y2 इज इक्वल टू h/3 घेतली इथं. ओके, एच इज इक्वल टू 100 आहे, म्हणजे ट्रायंगलची हाईट, एच म्हणजे काय, ट्रायंगलची हाईट डिवाइड बाय 3, म्हणजे 33.33 mm मिळाला y2. ठीक आहे, वाय बार काढायचं आता, 16 × 10⁻³ × 150 - 10 × 10⁻³ × 33.33 डिवाइडेड बाय 16 × 10⁻³ - 10 × 10⁻³. आता हे काय झालं, a1, ओके हा झाला तुमचा a1 × y1 - a2 × y2 डिवाइड बाय a1 - a2. हे कॅल्क्युलेशन केलं, वाय बार मिळाला तुम्हाला 173.33 mm, म्हणजे टोटल बॉटम पासून 173.33 एवढं डिस्टन्स मिळेल तुम्हाला. ओके, बॉटम पासून 173.33 डिस्टन्स तुम्हाला तिथं काय मिळेल, तिथं तुमचं एक्स ऍक्सिसचं लोकेशन मिळेल. ठीक आहे, हा तुमचा वाय बार मिळाला. त्यानंतर आता काय करूया आपण, एक्स आय ऍक्सिस आणि आय वाय वाय काढून घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ आय ऍक्सिस आणि आय वाय वाय. आय ऍक्सिस ची व्हॅल्यू फॉर्म्युला काय, आय एक्स एक्स वन, आता इथं आपण काय करायचं, मायनस केलं आय एक्स एक्स टू. म्हणजे आय एक्स एक्स वन म्हणजे काय, हा जो काय रेक्टॅंगल आहे या रेक्टॅंगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया करायचा एक्स एक्सिसला. ओके, म्हणजे आय एक्स एक्स वन. आणि आय एक्स एक्स टू म्हणजे काय, हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया करायचा कुठल्या, एक्स एक्सिसला. ओके, म्हणून आय एक्स एक्स टू इथं घेतलं. मग इथं आपण पॅरालॅक्सिस थेरम इथं यूज केलेला आहे, आय एक्स एक्स वन प्लस a1h1² मायनस आय एक्स एक्स टू प्लस a2h2² आपण इथं वापरलेला आहे. ओके, आपण आता आय एक्सिस म्हणजे आय सी वन तुम्हाला माहिती असेल, कळालं असेल, आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये सोडवले. ओके, आय सी वन प्लस a1h1² मायनस आय सी टू प्लस a2h2². ओके, आय एक्स एक्स वन म्हणजे काय, तर आय एक्स एक्स वन म्हणजे आता आपण एक्स वाय बार, वाय बार बघा 173.33 आला आहे, बरोबर आहे, बॉटम पासून
173.33 हा तुमचा एक्स एक्सेस मिळाला इथं, ठीक आहे. म्हणजे सी1 च्या पण ते वर गेलोय, हे डिस्टन्स आहे ते सी1 च्या. सी1 चं किती होतं, बॉटम पासून सी1 पर्यंत म्हणजे वायवर 150 होतं. हे आपल्याला मिळाले वायवर किती, 173, म्हणजे 150 जास्त येणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला हे एक्स एक्सेस चं लोकेशन मिळालं. वाय एक्सिसचं लोकेशन काय, त्याच्या सेंटरला जाय बरोबर, म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू ह्या लेफ्ट हँड पासून 100 mm वरती आपण टाकलं, म्हणजे सेंटरला आलं ते. सी1 सी2 मधून जाते ते वाय एक्सिस तुम्हाला. ओके, मग आता तुम्हाला पहिल्या रेक्टॅंगलचा आय एक्सिस वन म्हणजे काय, पहिला रेक्टॅंगल जो आहे पहिला एक नंबरचा एरिया त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा या सेंट्रोडल एक्स एक्सिसला, या सेंट्रोडल एक्सिसला. आणि दुसरं काय आहे, दुसरा ट्रायंगल जो आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा या एक्स एक्सिसला. ओके, म्हणजे तुमचा गिवन ऍक्सिस कुठला, गिवन ऍक्सिस एक्स ऍक्सिस दिला आहे. आणि सेंट्रोडल ऍक्सिस कुठला येणार, तर सी प्रत्येकाचा वेगळा येणार, म्हणजे इथून सी1 चा जाणार. आता तुम्ही पहिला बघितला तर या सेंट्रोडल ऍक्सिस मधून या रेक्टॅंगलचा सेंट्रोडल ऍक्सिस कुठला, हा पहिला रेक्टॅंगल जो आहे त्याचा सेंट्रोडल ऍक्सिस कुठला, हा. आणि ट्रायंगलचा सेंट्रोडल ऍक्सिस कुठला, तर त्याच्या सेंट्रोडल मधून जाणार, हा सी2 मधून जाणार, ठीक आहे. मग रेक्टॅंगलचा सेंट्रोडल ऍक्सिस, हा. ट्रायंगलचा सेंट्रोडल ऍक्सिस, हा. ओके, आणि गिवन ऍक्सिस कुठला, म्हणजे पूर्ण बाहेरचा जो काय शेडेड एरिया त्याचा सेंट्रोडल ऍक्सिस कुठला, तर हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. तर आपल्याला आय ऍक्सिस काढायचा आहे, म्हणजे इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ओके, मग प्रत्येकाचा वेगवेगळा सेंट्रोडल ऍक्सिस आहे, म्हणजे हा पॅरल ऍक्सिस आहे, मी तो युज करायचा, ठीक आहे. आता बघा, आय ऍक्सिस पहिला काढून घेऊया. आय सी1 म्हणजे काय, तर आय सी1 म्हणजे काय, तर रेक्टॅंगलचा हा जो फक्त रेक्टॅंगल आहे बाहेरचा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या ह्या सेंट्रोडल ऍक्सिसला, म्हणजे BD³/12 येणार. म्हणून इथे लिहिले B1D1³/12 प्लस A1 किती आहे तुम्ही बघितला 16×10³, आणि H1, आता H1 काय अजून काढलं नाही त्यामुळे आय असं ठेवलं, मायनस केलं, हे इथं मायनस आहे, मायनस या बरोबर IC2. IC2 म्हणजे काय, तर हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या सेंट्रोडल ऍक्सिसला, ट्रायंगलच्या मोमेंट ऑफ इनर्जिया सेंट्रोडल ऍक्सिसला किती असतो, त्याचा फॉर्म्युला काय, BH³/36 असतो. हा, इथं IC2 किती आहे, BH³/36 इथं दिले बघा, BH³/36 प्लस हे प्लस ब्रॅकेटमध्ये A2 ची व्हॅल्यू 10×10³ H2 ची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर, H2 ची व्हॅल्यू आपण काढलं नाही, हे फक्त लिहून घेतलं. आता H1 H2 काढून घेऊया. H1 म्हणजे काय येईल बघा, H1 म्हणजे काय, तर पहिला रेक्टॅंगल आहे, H1 म्हणजे रेक्टॅंगलचा सेंट्रोडल ऍक्सिस कुठं आहे, इथं आहे. आणि आपला गिवन ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस हा कुठं आहे, इथं आहे. तर या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे H1. ओके, H1 म्हणजे काय, दोघांमधलं डिस्टन्स, हे डिस्टन्स. हे तुमचं H1 असेल, ठीक आहे. हे डिस्टन्स काढायचं आपल्याला. आणि H2 म्हणजे काय, तर ट्रायंगलचा सेंट्रोडल ऍक्सिस कुठं येत आहे, आणि गिवन ऍक्सिस एक्स ऍक्सिस या दोघांमधलं डिस्टन्स एवढं. ओके, X2 म्हणजे किती आपलं येते बघा, इथून C2 म्हणजे हा ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस या दोघांमधलं डिस्टन्स. तर हे डिस्टन्स तुमचं काय येईल, H2 येईल. ओके, म्हणजे दुसरा तुमचा एरिया आहे त्याचा सेंट्रोडल ऍक्सिस आणि क्यूवन ऍक्सिस यामधला डिस्टन्स हा H2 आणि हे H1. ते आता काढूया, कसं काढायचं बघा. तर H1 म्हणजे काय, Y̅-Y1, म्हणजे बघा Y̅ म्हणजे काय, बॉटम पासून तुमचं बॉटम पासून एक्स ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे Y̅ वजा बॉटम पासून C1 पर्यंत डिस्टन्स, बॉटम पासून C1 पर्यंत डिस्टन्स म्हणजे Y1. म्हणजे टोटल इथून ते इथपर्यंत डिस्टन्स वजा इथून ते इथपर्यंत डिस्टन्स केलं की राहिलेलं इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आहे, म्हणजे H1 मिळतं. ओके, Y̅-Y1 173.33 वजा 150 किती आलं, 23.33 हा झाला तुमचा H1. आणि H2 म्हणजे काय, H2 बघा, H2 म्हणजे हे एवढं डिस्टन्स म्हणजे H2 आहे. मग हे कसं काढणार, सेम Y̅ इथून ते इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे Y̅ आहे, माहिती आहे. म्हणजे टोटल बॉटम पासून एक्स ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स Y̅ वजा बॉटम पासून C2 पर्यंत डिस्टन्स म्हणजे Y2. Y̅ वजा Y2 केला की इथून ते इथपर्यंत H2 मिळेल तुम्हाला. ओके, Y̅-Y2 इज इक्वल टू म्हणजे 173.33 -33.33. Y2 किती आहे तुमचा, 33.33. हे आलं H1 23.33, H2 किती आलं 140. ओके, याचे व्हॅल्यू आहे ते आता इथं वापरूया.
d1 क्यूब म्हणजे 200 इंटू 300 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 60 इंटू 10 टू 3 इंटू एच वन किती 23.33 त्याचा स्क्वेअर. हा एक ब्रॅकेट झाला, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. नंतर दुसरा ब्रॅकेट आय सी टू म्हणजे बी एच क्यूब बाय 36, बी एच क्यूब म्हणजे 200 इंटू 100 चा क्यूब डिवाइड बाय 36, एच म्हणजे काय त्याची हाईट, बी म्हणजे ट्रायंगलचा बेस, 200 इंटू एच याचा क्यूब डिवाइड बाय 36 प्लस 10 इंटू 10 एच म्हणजे हा ए वन ए टू झाला इंटू एच टू किती 140 त्याचा स्क्वेअर. आता याचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन केलं आणि हे मायनस हे वजा हे आणि हे मायनस केलं तुम्हाला आय एक्सिस किती मिळेल 281.107 इंटू 10^6 mm रेस टू 4. याचं कॅल्क्युलेशन हे वजा ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, हे झालं तुमचं आय एक्सिस. आता आय वाय वाय काढायला घेऊया. आय वाय वाय सेम आपल्याला करायचं आहे. आय वाय वाय म्हणजे काय, आय वाय वाय वन मायनस आय वाय वाय टू. ओके, सेम आपलं जसं कसं आय एक्स एक्स वन मायनस आय एक्स एक्स टू होतं, इथं आय वाय वाय वन मायनस आय वाय वाय टू. आय सी वन प्लस ए वन एच वन चा स्क्वेअर मायनस आय सी टू प्लस ए टू एच टू चा स्क्वेअर. आय सी वन म्हणजे काय, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या रेक्टॅंगलचा अबाउट वाय एक्सिस, म्हणजे सॉरी वाय एक्सिस. आता हा इथं बघा, आता आपण एरेज करू तुम्ही. पण आता आय वाय वाय काढणार आहोत. ठीक आहे, मग आता इथं तुम्ही बघू शकताय सी वन आणि सी टू बरोबर वाय एक्सिस वरती येतात. बघा तुम्ही बघत असाल सी वन आणि सी टू च्या व्हॅल्यू काय आहेत, बरोबर वाय एक्सिस वरतीच आहेत. वाय एक्सिस कुठं आहे, हा, आणि सी वन आणि सी टू इथं आहे. आपण आता जर मुवमेंट ऑफ इनर्शिया, आता आय वाय वाय वन म्हणजे काय, रेक्टॅंगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट त्याच्या सेंट्रोइड ऍक्सिस. आता सेंट्रोइड कुठं आहे, इथंच आहे, आणि वाय एक्सिस पण इथंच आहे, म्हणजे दोन्ही ऍक्सिस एका ठिकाणी कोइनसाइड झालेले. ठीक आहे, म्हणजे याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे डीबी क्यूब बाय 12, म्हणजे रेक्टॅंगलचं किती असतं, डीबी क्यूब बाय 12 त्याच्या सेंट्रोइडला ऍक्सिस. ट्रायंगलचा पण किती, इथंच आहे बघा, त्याचा सेंट्रोइड इथंच आहे आणि वाय ऍक्सिस पण इथंच आहे, म्हणजे सी टू पण इथंच आहे आणि हे पण इथंच आहे. म्हणून त्याचं पण काय होतं, फक्त त्याचा आता बघा फॉर्म्युला, आय सी वन प्लस ए वन एच वन चा स्क्वेअर मायनस आय सी टू प्लस ए टू एच टू चा स्क्वेअर. आय सी वन म्हणजे काय, तर डीबी क्यूब बाय 12, म्हणजे रेक्टॅंग्युलरचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ऍक्सिसला म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिसला काय असतो, डीबी क्यूब डिवाइड बाय 12. डी किती आहे त्याच्या रेक्टॅंगलचा डेप्थ 300 आहे, विड्थ 200 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12, ती व्हॅल्यू येते 200 इंटू 10^6. आणि ट्रायंगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस, म्हणजे आता व्हर्टिकल ऍक्सिसला घ्यायचा आहे, ट्रायंगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या व्हर्टिकल सेंट्रोइडल ऍक्सिसला किती असतो, एच बी क्यूब बाय 36 असतो. ओके, हॉरिझॉन्टल ऍक्सिसला बी एच क्यूब बाय 36 असतो, हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिसला किती असतो, बी एच क्यूब बाय 36 असतो, आणि व्हर्टिकल सेंट्रोइडल ऍक्सिसला किती असतो, एच बी क्यूब डिवाइड बाय 36 असतो. एच 100 आहे, बी 200 डिवाइड बाय 36, हे केल्यावर किती मिळेल, 22.22 इंटू 10^6. आय सी वन आय सी टू काढून घेतलं. आता एच वन एच टू बघा काय येणार, ऍज द सी वन अँड सी टू आर लाईज ऑन द वाय वाय ऍक्सिस. म्हणजे सी वन आणि सी टू प्रत्येकाचा सेंट्रॉइड, रेक्टॅंगलचा सेंट्रॉइड आणि ह्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड ह्या वाय ऍक्सिस वरतीच आहे, त्यामुळे एच वन आणि एच टू च्या व्हॅल्यू काय येणार, झिरो येणार. का, तर ह्याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस व्हर्टिकल असणार आहे आणि वाय ऍक्सिस पण व्हर्टिकल आहे, दोन्ही एकाच लाईनवरती आहे, एकाच लाईन म्हणजे एकाच कोइनसाइड होतात. सी टू चा सेंट्रोइड म्हणजे सी टू मधून जाणारा ट्रायंगलचा सेंट्रोइडल व्हर्टिकल ऍक्सिस आणि रेक्टॅंगलचा म्हणजे ह्या सी वन मधून जाणारा ह्या रेक्टॅंगलचा सेंट्रोइडल ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस एकाच कोइनसाइड होतात एकमेकांना, त्यामुळे ते डिस्टन्स जे आहे आपल्याला मिळत नाही, त्यामुळे एच वन आणि एच टू काय होणार, झिरो होणार. म्हणजे ही पूर्ण टर्म आहे, ए वन एच वन आणि ही ए टू एच टू टर्म काय होणार, झिरो होणार. तुम्हाला आय वाय वाय काय मिळेल, फक्त आय सी वन मायनस आय सी टू मिळेल. आय सी वन किती आहे तुमचं, ते काढलेलं आहे 200 इंटू 10^6 मायनस आय सी टी आय सी टू किती 22.22 इंटू 10^6, हे वजा हे केल्यावर किती मिळेल, आय वाय वाय 177.78 इंटू 10^6 mm^4. हा तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिसला झाला आणि हा तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिसला 281.107 इंटू 10^6 एवढा येतो. ठीक आहे, इथं तुमचं कटआउट सेक्शन पण इथं प्रॉब्लेम संपतो. ठीक आहे, आता हा मुवमेंट ऑफ इनर्शियामध्ये एवढंच, कटआउट सेक्शन, त्यानंतर कॉम्पोजिट सेक्शन, ओके, त्यानंतर प्लेन सेक्शन यावरती प्रॉब्लेम विचारतात. स्टेप सगळ्या सेम आहेत, थोडेसे जेवढे काय फरक आहे कटआउट सेक्शन आणि कॉम्पोजिट सेक्शनमध्ये तेवढा
व्यवस्थित लक्षात ठेवा, बाकी काही अवघड नाही आहे. तर एच वन एच टू काढता आलं पाहिजे फक्त व्यवस्थित, ते समजलं की प्रॉब्लेम यामध्ये काही अवघड नाही आहे, तुम्ही इझिली प्रॉब्लेम हे सॉल्व करू शकता. ओके, आता ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला विचारलं, प्रॉब्लेम जर विचारले परीक्षेला, तर कशावरती विचारतात, तर कॉम्पोजिट सेक्शनमध्ये टी सेक्शन, त्यानंतर अँगल एल सेक्शन, त्यानंतर चॅनल सेक्शन सी, आय सेक्शन. ओके, विचारतात आय सेक्शन आणि चॅनल सेक्शन सेम आपलं असतं, म्हणजे टी आपण आणि अँगल सेक्शन आपण घेतलोय सेम त्याच्यासारखंच ते असतं, काही फरक नाही आहे. ठीक आहे, आणि कटआउट सेक्शन तुम्हाला आता एक घेतलं सेम तसं, आणि परत कटआउट सेक्शन वेगवेगळे विचारू शकतात, फक्त आपण काय करायचं इथं मायनस करायचं, एवढाच फरक आहे. ठीक आहे, तर इथं आपला मोमेंट ऑफ इनर्शिया हा टॉपिक संपतो. ओके, आजच्या टॉपिकवर आजच्या दिवसापुढचं लेक्चर इथे संपतं. थँक्यू व्हेरी मच.